नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहेत ज्योग्राफीचा एक छोटासा टॉपिक जो की येणाऱ्या कंबाईन प्रीसाठी महत्त्वाचा असेल. ज्योग्राफीमध्ये असे बरेच टॉपिक आहेत की जे फॅक्च्युअल आहेत पण एक्झाममध्ये त्याच्यावर एखादा क्वेश्चन विचारण्यात येतो. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आज आपण कव्हर करणार आहेत जगातील स्थानिक वारे, म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डचे जे काही स्थानिक वारे आहेत त्यांचे त्या ठिकाणी काय नाव आहे. अशावर बऱ्याच वेळा MPSC किंवा आयोग जोड्या लावा किंवा मॅच द पेअर असा क्वेश्चन विचारते. त्या स्क्रीनवर आपण ते पाहत आहात, आपण ते पाहून घेऊयात. याच्यात कॉन्सेप्ट वगैरे काही नाही, पण ह्या गोष्टी तुम्हाला पाठच पाहिजेत आणि एक किंवा दोन मार्क अशा गोष्टीमुळे जर प्लस येत असेल तर तो नक्कीच तुम्हाला प्लस पॉईंटच असतो एक्झाममध्ये. पाहूयात आपण स्थानिक वारे त्यांना जगामध्ये कोणते कोणते नावे आहेत. पहिलं आहे नाव फॉन, त्याचं स्थान आहे आल्प्स पर्वत आणि त्याचा प्रकार आहे उष्ण वारे. हा टेबल आपण आज कव्हर करूयात. फॉन, त्याचं स्थान आहे आल्प्स पर्वत आणि त्याचा प्रकार आहे उष्ण वारे. पुढे पाहूयात आपण चिनूक. हा चिनूक हे वारे आढळतात रॉकी पर्वतात आणि याचा प्रकार आहे उष्ण वारे. तिसरं नाव आहे सांता आना, हे आढळतात रॉकी पर्वतातच, हे पण उष्ण वारे आहेत. चौथं आहे खमसिन, हे आढळतात सौदी अरेबिया आणि हे पण उष्ण वारे आहेत. पाचवं नाव आहे सामून, ते आढळतात इराणमध्ये, हे पण उष्ण वारे आहेत. सहावं आहे लू, उत्तर भारतीय मैदानात, म्हणजे आपल्या भारतातच हे आढळतात. लू उत्तर भारतीय मैदानात आढळतात, हे पण उष्ण वारेच आहेत. सातवे आहेत झोंडा, हे आढळतात अर्जेंटिनामध्ये, हे पण उष्ण वारे आहेतच. झोंडा अर्जेंटिना उष्ण वारे. आठवा आहे हरमॅटन, पश्चिम आफ्रिका उष्ण वारे. नऊ आहे स्ट्रोल, हे आढळतात फ्रान्समध्ये, हे आहेत थंड वारे. दहावं आहे बोरा, हे ग्रीसमध्ये आढळतात आणि हे पण थंड वारेच आहेत. अकरावा पामपेरो, हे आढळतात अर्जेंटिनामध्ये, हे आहेत थंड वारे. बारावा आहे सदर्न बस्टर, ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात आणि हे पण थंड वारेच आहेत. लास्टचे चार आहेत ते थंड वारे आहेत आणि बाकीचे उष्ण वारे आहेत. तर मित्रांनो, हा होता आपलाचा व्हिडिओ जगातील स्थानिक वारे या संदर्भात. असे जे फॅक्च्युअल फॅक्ट्स असत, म्हणजे फॅक्च्युअल गोष्टी असतात, याचा एक्झाममध्ये बराच फायदा होतो. कारण एखादं क्वेश्चन डायरेक्ट विचारण्यात येतो, तिथे कॉन्सेप्ट वगैरे उपयोग पडत नाही, तर या गोष्टी तुम्हाला पाठच पाहिजेत. आणि या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या 11th hour करण्याच्या गोष्टी आहेत, त्यामुळे आपण हे व्हिडिओ घेत आहेत. हे व्हिडिओ फार लहान आहेत, पण नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा एक्झाममध्ये फायदा होईल. मित्रांनो, तुम्हाला हे आपले व्हिडिओज उपयुक्त वाटत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला विनिंग एज स्टडीजला. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.